आज दिनांक 27 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचा मुस्लिम आरक्षण महामोर्चा अकोला मैदान क्लब येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित केला होता। आज संपूर्ण देशभरात आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा झाला असून विविध पक्षांमार्फत मोर्चे काढून आंदोलने करण्यात येत आहेत। तसेच आज अकोला मैदान क्लब येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी, भारिप व एमआयएम यांच्या वतीने मुस्लिम आरक्षण महामोर्चाविषयी सभा घेण्यात आली। या मोर्चाचे स्वरूप सकाळी 12 वाजता अशोक वाटिका ते अकोला मैदान क्लब असे होते। या मोर्चाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या होत्या: शिक्षण क्षेत्र व नोकरी क्षेत्रात आरक्षण, सच्चर कमिटीची शिफारस लागू करण्यात यावी, सरकारी नोकरी भरतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे, मुस्लिम बहुजन क्षेत्रात विशेष ध्यान देऊन विकासात्मक कार्यक्रम लावण्यात यावे, मुस्लिम समाजासाठी विकासात्मक योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी। या प्रमुख मागण्या या मोर्चामधून मांडण्यात आल्या। अकोला क्लब मैदानामध्ये भाषणाने सुरुवात होऊन या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। संपूर्ण मोर्चा अकोला जिल्हा कार्यालयावर धडकला। या प्रमुख मागण्या या मोर्चामधून मांडण्यात आल्या। अकोला क्लब मैदानात भाषणाने सुरुवात होऊन या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। संपूर्ण मोर्चा अकोला जिल्हा कार्यालयावर धडकला असून बाळासाहेब आंबेडकरांनी आपली विशेष उपस्थितीमध्ये मोर्चाचे मार्गदर्शन केले। त्यानंतर या मुस्लिम आरक्षण बाबतचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांना देण्यात आले। मनोज शिवरकर, अकोला। तसेच समाजाच्या मुस्लिम बहुल भागामध्ये जो विकासामध्ये वंचित असलेला समाज आहे त्याला मुख्य प्रधान दृष्टिकोनातून सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आज भव्य दिव्य असा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निघते आहे। आज देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेच्या या सरकारमध्ये मुस्लिम समाजाला दुर्लक्षित केला गेलेला आहे आणि हा समाज मुख्य प्रवाहात यावा या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडी काम करते आहे। सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात हा पहिला मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर अकोला येथे निघते आहे। भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला असे मोर्चे होतील आणि एक सर्वात मोठा मोर्चा सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये विधानभवनात निघेल आणि जोपर्यंत मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी ही खंबीरपणे मुस्लिम समाज बांधवाच्या पाठीशी उभी राहील।